यमुने, अरे बाप रे यमुने, काय रे? चल ना आपण खेळू ना, पण तुझी मम्मी घरात नाही ना? नाही. अरे ती मसाल्याचे कांदे आणायला गेली तिकडं मळ्यात आमच्या. तुझ्या भावाला तू राखी बांधली का? हा, भावाला राखी बांधली? नाही ना, अजून त्याचीच वाट बघू राहिले मी. तू तर बांधली तुझी बहिणी राख. नाही, माझी बहीण आता एक दीड तास येणार आहे, मग मी चांगल्या पुरणपोळ्या खाईल, ती मला राखी बांधल. हा, छान छान. तू मग आता खेळायला आलाय का माझ्या? हो, चल ना आपण खेळू ना. मला बॉल बॉल खेळायला नाही आवडत, पण मग काय खेळायचं? चिप्पी चिप्पी खेळू आपण. बर, चल. मी कॉल सांगते. तुझी आजी कुठं? तुझी आई कुठं गेली? माझी आई ना तिकडे गेली मळ्यात मसाल्याला कांदे. खरं ना? नाही तर मला खरंच गेली. चल मग आपण खेळू. दर बॉक्स पाड बरं, मी दे नाही तर मी पाडी ते पटापट. दर मी खेळू पाहिला? पहिले तू खेळ. हा, माझ्या ऐकलं, लक्ष ठेव का, येईन ती अपघ्यात. आवड झालं. ओके, का ग यमने? हाय यमने, आई आली पकड. दर उतरू लाग. काय ग, कामं झाले का सगळे? कामं झाले का सगळे? ऐका रे, तुझा काही काम आहे का? नाही, आहो यमुनीला नदी लावायला. मी माझं माझं चाललो होतो, यमुनेनीच मला बोलवलं. म्हटली आपण चिपू चिपू खेळू. नाही, खोटू बोलतोय, त्यांनीच बोलवलं. मी चाललो होतो, तिथं बॉल पडेल, माझ्या मित्रांसंग बॉल बॉल. तुला सांगितलं होतं सगळे, ते घरातले भांडे बिंडे झाले का सगळे? नाही. मग कोणी तो बाप धुईन का ते? पप्पा गेले आता दारू प्यायला. ते कशी काय धुते? मलाच धुवा लागते. लाज वाटते बोलायला? लाज वाटते का बोलायला? लाज वाटते? हा, कधी लाईन तुला लडपणा? ती गेली पुतलाकली, काय मा डोक्याला शिन करून गेली ती? हा, काढायला तिला तेव्हा लाज नाही वाटली? गेली माती भरून. मी काम करते ना पण घरातले. हा, अगं कपडे धुवायचे पडले, एवढी बादली भर कपडे धुवायचे पडले, तुला कळत नाही का मी एवढे मसाल्याचे कांदे आणायला एवढे लांब गेले मळ्यामध्ये? हा, मला थोडे देणार तू सरबत खायला? सारभात खायला म्हणजे काय? तो बापाची पेंड आहे का सारभात खायला? हा, कामं नाही करायचे सारभात पाहती. कंबर मोडू का चांगलं तुझ्या? हा, काय ग जास्त नाही आवड्यापणा करायचं तुला सांगते. करायच निघ, चल निघ तुझ्या इथं. तुला काही कामधंदा आहेस का? नाही, उठत हो का? चालत तोंड तोंड घेऊन इकडं आमच्या. नाही, मी चाललो होतो बॉल खेळायला, हिनीच मला बोलवलं इकडून. मी चाललो होतो डब्यात, मित्र इकडं वाट पाहत. ती लाग बोलून तू कशाला यायचं? तुला माहिती ना मला नाही आवडत असं. हा, थांब, तुझ्या इकडे येते मी. तुझा पोर का नादी लावायला येत आहे का म्हणून? चल निघ. का ग? हा, नाही तुझा तू आता मी थांब. तुला तुला मी किती वेळेस सांगितलं ग? म्हणजे का नाही मी काम काम करायला सांगितले नाही का मी तुला? माझ्या पोराची बराबरी करते का? हा, माझ्या पोराची बराबरी करते? हा, नाही तुझं ना लग्नच करून द्यायला येते त्या बापाला मी. पातीवरून भामट्यासारखी जाणे. चल उठ, ते बादल्या बिदल्या उचल पटक पटापट. तर बापाची पेंड नाही तुला आहे तुकडा घाऊ घालायला. हा, काय डोळ्याला पाण्या ती रडते का? म्हणजे तुझा बाप आल्यावर मला बोलन? हा, मग त्याच्यामुळेच रडू राहिली ना मला बोलणे बसवायसाठी? हा,
सकाळच्या एवढी नटली तुला सांगितलं होतं ना असे कपडे बिपडे घाल नको म्हणून. मी पण दादाला राखी बांधणार आहे. दादाला राखी बांधणार म्हणजे काय? हा तुला आता थांब, मी ना बांधूनच टाकते मी. हा मारू तिला, माझीच बहीण आहे ना ती. अरे पण हिला कळत नाही का, लहान पोर सगळे काम टाकून दिले, चिप्पी चिप्पी खेळत बसली. लहानच आहे ना ती, त्याच्यामुळे खेळती ना. हा ती लहान आहे त्याच्यामुळे खेळती. आता लग्न करावं लागल तिच. हा ती लहान आहे नाही का, तू पण घे तिचीच बाजू, तुझ्या बापासारखी. माझीच बहीण आहे ना ती. हाय तुझी बहीण ती, माझ्या पोटातून जन्माला आली का, तिची आई गेली पुचलाकली. पण आता तू पण माझ्या आईचे ना ग, जीव लावित का नाही तुम्हाला. तुझ्या का पाहू कमी, तुला जीव लावायला तू काय मला काही चौपाळ्यावर बसवणार का? हा शाळा सुद्धा बंदीची आता उद्यापासून. आ तू का तिची बाजू घेतोय सारखा सारखा? हा मी तुझी सख्खी आई आहे ना, तर पण तू मलाच का बोलतो? पण आमचा बाप तर एकच आहे ना. बाप आहे एक, पण आई आया दोन आहे ना. हा कुठं गेला होता तू पण? बाहेर गेलतो. बाहेर कुठं? संडासला. संडासला गेला होता का? हा हा दादा बस काय दे, काय घेऊन आली? हा राखी. हिला राखीला पैसे कोण दिले? हा कोणाला बांधायची तुला राखी? दादा. दादाला? दादाला बिदाला नाही बांधायची, तिकडे एखाद्या कुत्र्याला बांध, माझ्या पोराला नको बांधू. तुला हिच्याकडून राखी बांधून घ्यायची का? या सट विकून. आई जाऊ दे ना, माझीच बहीण आहे ना, कशाला रडविती तिला सणासुदीच. सणासुदीतला रडविती मग तुला हिच्याकडून या सट विकून राखी बांधून घ्यायची काय? माझीच बहीण आहे ना, पण ती ही पांढऱ्या पायाची जलम तास आईला गिळून बसली, आता मला गिळायला उठली ती. राखी बांधायची नाही माझ्या पोराला तू, चल नाही बांधायची, सोड. हा नाही बांधून देणार मी, जाय तिकडे एखाद्या कुत्र्याला बांध. आजी का करते काय तू, बांधू दे ना, माझ भाऊ आहे ना तू. तुझा भाऊ आहे, तुझ्या आईने काढून ठेवायचा ना तुला एखादा भाऊ. माझ्या पोराला भाऊ भाऊ म्हणते. तुम्हाला काय कामाची, जन्माला आले दिसपासून पाहते मी, एवढी एवढी होती मला आणलंय करून, तशी माझा जीव घेतला तू. मला सांभाळत नाही ना, माझ्या भावाला सांभाळ असतो का तू? तुझ्या का पाहू का चांगली? हा नाही पाहू चांगली नाही. तू तिला आहे ना साथ देऊ नको, तुला सांगते मी. अजिबात नाही तिच्याकडे तू, ती तुझी सख्खी बहीण नाही. चल इकडे वही या बाजूला, मी तुझी आई, तू वही इकडं. जाऊ दे ना, पण बांधू दे ना राखी. म्हणजे बांध, तुला पण माझी आली काही गरज नाही, तुला पण आई काही नकोशीत झाली, तीच तुला पाहिजे. बांध माझ्या, मी जन्माला तुला घालून चुकी झाली, तू शेवटी माझा नाही, तू त्यांनाच माझा म्हणतो. आई असं नको ना ग बोल, आम्ही पण तुझीच भूर आहे ना. चल ते कपडे, कपड्यांची बादली बिदली घे, ते बघ तिथं, ते बघ ते बघ ते तुझे आले पॅड, ते सुद्धा तिला उचलता नाही आलं. हा हे असले काम आहे कैचे? उचल ते ताट पटापट सगळं आवरून घे. हा राख्या बांधी ती. हा आणि तू या लाड देऊ नको, ही उद्या तुझ्या इष्टी ही सगळी ही शेवटी सावत्र, ते सावत्र तुला माहिती का, हिनी उद्या लग्न केलं ना. आम्ही सावत्र नाही, आम्ही सख्य बहिणी भाऊ नवीन राहतो, तू अशी का भरवते ग त्याच्या मनात? म्हणजे मी भरवते? नाही भरवते, तुम्ही भरवते का? थांब येऊ दे तुझ्या बापाला, त्याच्याकडेच पाहते मी. हा तुझ्या लग्नच करून टाकायला होती मी, हे उरा आला उरक सोड, हे कशाला आपल्याला घरामध्ये उगच. पाहते ना मी घरात काय काय कामं केले काय काय नाही.